नमस्कार, SBN मराठीमध्ये आपले सर्वांचे स्वागत. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर B.S. भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून 2020 अर्थसंकल्प संसदेत सादर. तब्बल 2.25 तासांच्या भाषणानंतरही पूर्ण वाचन न करताच अर्थसंकल्प पटलावर. अर्थसंकल्पातील कराविषयक तरतुदीने व्यक्तिगत करदात्या संभ्रमात. नवी कर प्रणाली लागू केली तरी जुनी कर प्रणाली कायम. करदात्यांना निवड करण्याचं स्वातंत्र्य. आमदारांचा PA झाला ठेकेदार. पूर्व भागातील रस्त्यांची निकृष्ट दर्जाची कामे करून मिनी आमदाराने कोट्यवधी रुपयांवर मारला डल्ला. अनिल आमटवणे यांचा आरोप. अर्थसंकल्पातील नव्या प्रणालीनुसार 5 लाखांपासून ते 7.5 लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांना 20%ऐवजी 10%, तर 2.5 ते 5 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 5% कर लागू. सांगलीचा महापौर ठरणार दिल्लीत. भाजपकडून एकच नाव फायनल होईल. चंद्रकांतदादा पाटील यांचं सांगलीत वक्तव्य. वास्तव्याचे भान नाही, केवळ स्वप्नांच्या दुनियेत रमवणारा अर्थसंकल्प. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडूनही टीकास्त्र. केंद्रीय अर्थसंकल्पानंतर शेअर मार्केटमध्ये निराशा. 988 अंकांनी सेन्सेक्स कोसळत बाजार बंद. उद्योग क्षेत्रात मोठा घोषणा न केल्यानं बाजार गडगडला. वेळापूर जवळ जेजुरीला देवदर्शनासाठी निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला. बैराग येथील फलफले कुटुंबातील 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू. जालना विनयभंग प्रकरणी 8 आरोपींना अटक. 4 दिवसांची पोलीस कोठडी. वकील संघाकडून आरोपीचे वकीलपत्र न घेण्याचा निर्णय. सांगलीत महापौर पदाच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये फूट. नाराज इच्छुकांच्या साथीने काँग्रेस आणि राष्ट्रवादी गाठणार मॅजिक फिगर. प्रायोजक सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज.